हॅलो स्टुडंट, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या अतिशय महत्त्वाच्या अशा अमेझिंग अमेझिंग व्हिडिओसाठी, जो व्हिडिओ हा तुमच्यासाठी लाईफ टाईम लाईफ टाईम तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मोस्ट मोस्ट IMP व्हिडिओ म्हणू शकता. त्याचं कारण असं आहे स्टुडंट की मी आज तुम्हाला शिकवणार आहे इंग्रजीमध्ये लिहायला. अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम इंग्रजीत लिहिताच येत नाही, नेमकं काय लिहावं ते समजत नाही, कुठे कोणते शब्द वापरावे तेही समजत नाही. चला तर मग, अशा अनेक जणांच्या अनेक शंका आहेत. लहान मुलं आहेत, त्यांना पण इंग्रजी कसं लिहायला शिकावं असे पॅरेंट्सचे मेसेज आहेत की मॅडम कसं लिहायला शिकवावं. सेकंड ग्रेडचा विद्यार्थी आहे, फर्स्ट ग्रेडचा विद्यार्थी आहे, लहान लहान मुलं आहे, त्यांना नेमकं कसं शिकवावं. मोठे मुलं असतात कित्येक जण, त्यांना इंग्रजीमध्ये लिहिता येत नाही आणि लिहिताही येत नाही. वाचायला येतो परंतु इंग्रजीमध्ये वाक्यरचना बनवायला येत नाही. सो ह्या इंग्रजीमधल्या वाक्यरचना आपण कशा बनवायला पाहिजेत. एक आज मस्त आणि खूप सुपर आणि खूप अतिशय सोपी अशी मी एक मेथड सांगणार आहे. त्यामुळे ही मेथड जी आहे ती तुम्हाला अगदी सेकंड ग्रेडच्या विद्यार्थ्यांपासून, दुसरीच्या विद्यार्थ्यांपासून ते बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत, किंवा ज्या विद्यार्थ्यांना लिहिता येत नाही, ज्यांना इंग्रजीमध्ये लिहायची इच्छा आहे, त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अतिशय युजफुल ठरणार आहे. कारण असं अतिशय सोप्या युक्तीनं मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही इंग्रजीमध्ये वाक्य कशा पद्धतीनं बनवू शकणार आहात. आणि स्टुडंट्स, मी खात्री देऊन सांगते की तुम्ही आज अगदी 1000 वर तुम्ही सेंटेन्सेस सहज बनवू शकणार आहात. ओके, सो छोटी मुलं जर असतील, जसं की सेकंड ग्रेडचे थर्ड ग्रेडचे असतील, तर त्यांना पालकांना थोडीशी मदत करावी लागेल. परंतु जर समजा 12th आणि 12th अबोवचे स्टुडंट असतील, तर ते अगदी 100% 1000 वाक्य हे आजच्या व्हिडिओतून स्वतः बनवू शकणार आहेत. फक्त व्हिडिओ नीट ऑब्झर्व करा. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार आहे समजावून की कशा पद्धतीनं आपण वाक्य बनवू शकतो आणि आपण कशा पद्धतीनं वाक्य वाढवू शकतो. म्हणजे तुम्ही जेणेकरून वाक्य तुम्हाला लिहिता येणार आहेत, आणि एवढंच नाही तर त्या वाक्यांचे अर्थ कसे समजून येतात. तुम्हाला एखाद्या वाक्याचा अर्थ कळत नाही, मग तो का कळत नाही. खूप जणांचं म्हणणं असतं, मॅडम इंग्रजी वाचता येतं पण ते समजत नाही. सो या व्हिडिओतनं तुम्हाला लिहायला पण येणार आहे आणि तुम्हाला वाक्यांचे अर्थ लावता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला इंग्रजी आता केवळ वाचता येणार नाही, तर तुम्हाला ती समजून सुद्धा घेता येणार आहे. सो स्टुडंट्स आणि पॅरेंट्स सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. पॅरेंट्स असतील तर लहान मुलांना समजून सांगते. ओके, सो स्टुडंट वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. सो स्टुडंट्स, पाहूया आपण कोणती ती ट्रिक आहे ज्या ट्रिकच्या सहाय्याने आपण असे 1000 वाक्य बनवू शकणार आहोत, तेही खूप कमी वेळेमध्ये. सो स्टुडंट्स, थोडासा वेळ जरी एखाद्या व्हिडिओत लागला तर थोडासा संयम ठेवणं गरजेचं असतं. कारण हा काही जादूचा तक्ता नाही, ही काही जादूची कांडी नाही की भरभर सगळं येईल. सो यू हॅव टू वर्क अ लॉट फॉर इट. तुम्हाला थोडी मेहनत करावीच लागेल. सो स्टुडंट बघा, मी मुद्दाम तुम्हाला सांगितले, बघा बरेचसे विद्यार्थी आहेत ना, ते रट्टा मारतात. वाक्य रचना जेव्हा बनवायच्या असतात तेव्हा टेन्सची मदत घेतो आपण, आणि टेन्सची मदत घेताना विद्यार्थी वेगवेगळे स्ट्रक्चर्स लर्न करतात, आणि मग त्याचे वाक्य, मग वाक्यरचना कोणत्या पद्धतीनं करायची, मग त्याचे स्ट्रक्चर, त्याचे फॉर्म्युले, म्हणजेच त्याचे सूत्र काहीतरी बनवून ते पाठ करतात. म्हणून मी मुद्दाम हेडिंग टाकलेलं आहे की रट्टा मारू नका. तुम्हाला रट्टा मारायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही माझ्यासोबत राहा आणि मी जशा पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं करा. नो नीड टू रटिफिकेशन, कुठल्याही प्रकारचं रटिफाय करावं लागणारच नाही. ओके, सो बघा, म्हणून हेडिंग आहे असं शिका आणि शिकवा इंग्रजी वाक्य बनवायला. कारण ज्यांना येतं आणि ज्यांना दुसऱ्यांना शिकवायचं आहे ते सुद्धा ही मेथड फॉलो करू शकणार आहेत, म्हणजेच पॅरेंट्स. बघा स्टुडंट, आता कुठलंही वाक्य बनवायचं असेल तर सर्वात पहिले तर तुम्हाला वाक्य म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. सपोज अशा प्रकारचे काही शब्द आहेत, एम किंवा आय किंवा फार्मर आणि अ, अशा प्रकारचे समजा तुमच्या समोर काही शब्द आहेत.
एम आय फार्मर अ. सो मला हे वाचता येईल, परंतु ह्याला काही विशिष्ट असा अर्थ आहे का? मला वाचल्यावर समजतं का एम आय फार्मर अ? सो मला काहीच नाही समजत. सो बघा स्टुडंट, हे सर्व वेगवेगळे लेटर्स म्हणजे शब्द आहेत, लेटर्स नाही शब्द आहेत. एम हा एक शब्द आहे, आय फार्मर अ हे प्रत्येक वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे केवळ शब्द जर आपण असे एका पुढे एक जर लिहिले तर त्याचं वाक्य बनत नाही. सो आपल्याला काय करावं लागतं, तर त्याचा एक विशिष्ट असा क्रम असावा लागतो. सपोज हेच वाक्य जर मी या पद्धतीनं लिहिलं, आय एम अ फार्मर. सो विशेष करून लहान मुलांना ही गोष्ट समजावून सांगावी लागते. बेसिकली जे विद्यार्थी थोडं थोडं येतंय म्हणतात त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यावी. सो हे जे आहे तर हे मिनिंगफुल सेंटेन्स नाही होत. असं एका विशिष्ट पद्धतीनं लिहिलं, त्याचबरोबर बघा प्रत्येक लेटरमध्ये एक शब्द झाल्याच्या नंतर आपण विशिष्ट अशी जागा सोडतो. सो हेही मुलांना आपल्याला समजावून सांगावं लागतं. जर सेकंड फोर्थचे विद्यार्थी असतील तर विशेष करून मोठे जे मुलं असतात ना, काही 8, 9, 10 मुलं सुद्धा अशा पद्धतीनं लिहितात, ते खूप जवळजवळ लिहितात. सो त्यांना हे पण समजावून सांगणं खूप गरजेचं असतं की दोन शब्दांच्या मध्ये अंतर सोडलं पाहिजे आणि मगच तुमचं वाक्य जे आहे ते वाचता येईल आणि त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होईल. सो वाक्य लिहिण्यासाठीच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तर बघा अशा पद्धतीनं हे जर या पद्धतीनं लिहिलं म्हणजे काय, तर वाक्य जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेस त्याला एक मिनिंग प्राप्त झाला पाहिजे आणि मिनिंग असेल त्याला तरच त्याला आपण वाक्य म्हणतो. याला आपण वाक्य नाही म्हणत, कारण हे सगळे स्कॅटर्ड वर्ड आहेत, याच्यातून कुठल्याही अर्थाचा बोध होत नाही. सो अर्थ पूर्ण होईल अशा पद्धतीनं जेव्हा आपण शब्दांची मांडणी करतो त्यावेळेस ते वाक्य असतं. सो मग वाक्य असतो त्यावेळेस त्या वाक्यांची विशिष्ट अशी एक रचना असते, तीच आपण आज शिकणार आहोत. सो स्टुडंट बघा, आता हे जर वाक्य तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की वाक्याच्या सुरुवातीला एक शब्द आहे, आय एम अ फार्मर. समजा एखादा नाव आहे किशन, किशन, तर किशन इज अ फार्मर. मी आईच्या ऐवजी किशन शब्द घेतला की किशन एक फार्मर आहे, किशन इज अ फार्मर. सो अशा पद्धतीनं आपण ह्या आईच्या ऐवजी कुठलाही एक नवीन शब्द बदलून घेऊ शकतो, म्हणजेच आपण ह्या इथल्या व्यक्ती बदलतो. तुम्ही जर पाहिलं तर हे प्रोनाऊन आहे, आईच्या ऐवजी मी किशन घेतलं तर ते नाऊन असेल. अशा प्रकारे तुम्ही नाऊन प्रोनाऊन वेगवेगळे घेऊ शकता. ही असते वाक्याची सुरुवात, ज्याला आपण खरं तर म्हणत असतो सब्जेक्ट. मी तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट शिकवणार नाही आहे, काहीच शिकवणार नाही आहे. जस्ट आपल्याला वाक्य कसे बनवायचे सोप्या युक्तीनं तेच पाहायचे. पण वाक्य बनवत असताना ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात, हे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. एक तर तुम्हाला ज्या व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती ते काम करते त्या व्यक्तीचं नाव असेल किंवा सर्वनाम आलेलं असेल तो एक भाग असतो, आणि बाकीचा राहिलेला भाग ज्याला मी शेपटी म्हणत असते मुलांना समजावून सांगत असताना, की शेपटी जेवढी आहे तर ती बाकीचा भाग म्हणजे नेमिंग वर्ड जो असतो किंवा सब्जेक्ट जो असतो किंवा नाव जे आलेलं असतं, नाऊन जो असतो किंवा प्रोनाऊन आलेला असतो तो एक भाग झाला आणि बाकीचा भाग. अशा पद्धतीनं तुमची शब्दांची वाक्याची रचना असते. सो स्टुडंट आता आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं आपल्याला वाक्य जे आहेत ते बनवायचे असतात. खूप सारे वाक्य मी कशा पद्धतीनं बनवू शकेन बघा. आता वाक्य बनवत असताना तुमच्या लक्षात येईल, बघा मी इथे असे शब्द लिहिलेले आहेत, हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे प्रोनाऊन्स आहेत आणि त्यांचे अर्थ पण मी लिहिलेले आहेत. या प्रोनाऊनच्या मदतीनं आपण खूप सारे वाक्य बनवू शकतो. एकतर वाक्याची सुरुवात नाऊनने होत असते, जसे मी राम, सीता, कॅट असे वेगवेगळे नाऊन लिहिलेले आहेत, असे कुठल्या तरी नावाने असू शकते, प्रॉपर नाव असू शकतं, प्रॉपर नाऊन असू शकतं, जसं की कॅट सारखं कॉमन नाऊन असू शकतं, अशा नावाने वाक्याची सुरुवात असते. किंवा मग त्याऐवजी अशा प्रकारची प्रोनाऊन असतात, आय यू, ही सी ई किंवा वी यू दे या प्रकारचे. तर कुठल्याही प्रकारची सुरुवात जरी असेल तरी सुद्धा आपल्याला वाक्य वेगवेगळ्या पद्धतीनं करायचे असतात. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की वाक्याची सुरुवात ही अशा प्रकारे आपल्याला कुठल्या तरी नावाने किंवा सर्वनामाने करावी लागते. आता हे नाऊन जे असतात किंवा सर्वनाम जे असतात तर ती एकवचनी असू शकतात किंवा ते अनेकवचनी असू शकतात, आणि त्यामुळे आपल्याला वाक्य बनवत असताना थोडेसे काही बदल करावे लागतात. त्यासाठी मी हे वेगळे लिहिलेले आहेत. पहा सुरुवातीला आय पासून अ कॅट पर्यंतचे जे मी सर्व नाऊन प्रोनाऊन लिहिलेले आहेत ते आहेत सिंग्युलर. ओके, हे आहेत सिंग्युलर म्हणजे एकवचनी,
आणि इथे जे मी खाली लिहिलेले आहेत जे की वी पासून आहेत तर हे आहे प्ल्युरल फॉर्म. ओके, सो प्ल्युरल फॉर्म आहेत हे सर्व, म्हणजेच अनेकवचनी शब्द आहेत. सो स्टुडंट, आपल्याला पाहायचं आहे की एकवचन किंवा अनेकवचन असताना आपल्याला थोडेसे बदल करावे लागत असतात. आता बघा, ह्या प्रत्येक शब्दांच्या पुढे आपण विशिष्ट प्रकारचे टू बीचे क्रियापद घेत असतो. बघा, मेन टॉपिक आपला जो आहे जे इंग्रजी वाक्य आपण आज बनवणार आहोत ते आपण बनवणार आहोत एम इज आर च्या मदतीनं. एम इज आर, ओके, हे आहे टू बीचे वर्ब, हे असतात प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणजेच यापासून आपण जी वाक्य बनवणार आहोत ती असणार आहे प्रेझेंट टेन्स मध्ये. आता बघा, तुम्हाला हे तर माहिती असेल की आयच्या पुढे आपण नेहमीच एम शब्द लिहित असतो. ओके, आता यूच्या पुढे सुद्धा आपण आर शब्द लिहित असतो. आता आपल्याला एम इज आर ह्या तिन्हीचे वेगवेगळे वाक्य बनवायचे आहेत. ते कसे बनवू शकतो आणि खूप वाक्य कसे बनवायचे आणि ते अर्थ समजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपण बघणार आहोत. तसंच ही साठी बघा, हिच्या पुढे येईल इज, सीच्या पुढे येत असतं इज, इटच्या पुढे येत असतं इज. ज्यांना हे पाठ नाही, लहान मुलं असतील तर त्यांच्याकडनं पालकांनी हे पाठ करून घ्यावं. राम हे एक नाऊन आहे, प्रॉपर नाऊन सिंग्युलर आहे म्हणून इजच येत असतं. सीताच्या पुढे इज येत असतं. अ कॅट सिंग्युलर आहे त्यामुळे इथे सुद्धा इज येत असतो. ओके, सो अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य जे आहेत ते आपण इथे लिहू शकतो, म्हणजे वर्ब आपण वापरू शकतो. आता हे आहेत सर्व अनेकवचनी. सो सगळ्या अनेकवचनापुढे आपल्याला लिहावं लागतं आर. वी आर, यू आर. आता तुमच्या लक्षात येईल इथे यू अनेकवचनी आहे तरी आपण आर घेतो आहोत. इथे यू एकवचनी आहे, यू म्हणजे तू, तरीही आपण आर घेत असतो. हे मुलांना नीट समजावून सांगावं जर त्यांना येत नसेल. आता इथला जो सब्जेक्ट आहे तो राम आणि सीता असा मी दाखवलाय, म्हणजे एकापेक्षा अनेक जण आहेत हे आपल्याला यातून मुलांना समजावून सांगावं लागतं. विशेषतः ज्यावी नववीचे सुद्धा विद्यार्थी आहेत ज्यांचं कच्चं आहे ते मुलं राम दिसलं की इज घेतात, किंवा सीता आहे ना शेवटी मग सीता इज, हे त्यांना माहीत असतं. पण ते एवढं नाही लक्षात घेत की राम अँड सीता आहेत म्हणजे दोघं जण आहेत, म्हणजे हा प्ल्युरल फॉर्म आहे. सो दोघं जण असतील तर त्यापासून वाक्य बनवत असताना आपल्याला लिहावं लागेल आर. ओके, सो अशा पद्धतीनं आपण वर्ब घेत असतो. कॅट्स, कॅट्स सुद्धा अनेकवचनी आहे त्यामुळे यापुढे येईल आर. सो स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, तुम्हाला एवढं समजलं असेल की कोणत्या सब्जेक्ट आणि नाऊन पुढे आपण कोणते क्रियापद घेत असतो. आयच्या पुढे नेहमी नेहमी एम हेच वर्ब आपण वापरत असतो. आता बघूया आपण याच्यापासून आपल्याला खूप सारे वाक्य बनवायचे आहेत. जे मी तुम्हाला सांगितलं की 1000+ तुम्ही सेंटेन्सेस जे आहे ते तुम्ही नक्की बनवू शकणार आहात. बघा, 1000+ सेंटेन्सेस यू कॅन मेक डेफिनेटली. एक ट्रिक सांगते मी तुम्हाला ज्या मदतीनं तुम्ही हे वाक्य जे आहेत ते बनवू शकणार आहात. सपोज आता मी तुम्हाला सांगितलं की मला एक वाक्य असं लिहायचं आहे, सपोज की मी खूप थकलेली आहे. ओके, सो बघा, मी खूप थकलेली आहे. आता आय सब्जेक्ट मी, मी म्हणून आपण लिहिणार आय, त्यापुढे लिहिणार एम कारण आपल्याला माहिती आहे आयच्या पुढे नेहमीच एम लिहितात. मग आय एम टायर्ड. बघा, हे सेंटेन्स झालंय. आता आय एम टायर्ड, मग आता याचा अर्थ काय होतो? मी थकले आहे, मी थकले आहे, राईट. आता हे वाक्य बघूया. समजा मला म्हणायचंय टायर्ड ह्या एका ऍब्जेक्टिव्ह पासून आपण वेगवेगळे वाक्य बनवून बघूया. त्यापासून बघा आता यू आर, तर मग काय वाक्य होईल? यू आर टायर्ड. याचा अर्थ काय होतो? तू थकली किंवा तू थकला आहेस, थकली आहेस. ओके, समोरची व्यक्ती स्त्रीलिंगी असेल तर थकली आहेस, आणि जर तू असेल तर तू थकला आहेस. ही इज, तो थकला आहे. ही इज टायर्ड. मग काय येईल वाक्य? तो थकला आहे. आता इथे लिहावं लागेल आपल्याला आहे, इथे लिहावं लागेल थकला, तो थकला आहे. सी इज टायर्ड. मग सी इज टायर्ड साठी आपण काय लिहू? ती थकली आहे. मुलांना हे समजावून सांगा की या पद्धतीनं आपल्याला हे मराठी पण करता येत असतो. आता ह्याच्यामधून खूप फायदे होतात. जर मुलांना इंग्रजी सोबत मराठी करायला लावलं तर त्यांचं ट्रान्सलेशन पक्क होतं आणि त्यांना ते जे मुलं नेहमी
तक्रार करत असतात की मॅडम आम्हाला वाचता येतं पण आम्हाला समजत नाही. तर न समजण्याच्या बेसिक गोष्टी या असतात. एकतर मुलांना ॲमेझॉनचे अर्थ माहिती नसतात, दुसरी गोष्ट मुलांना हे आय यू वी यांचे सुद्धा एक्झॅक्ट अर्थ माहिती नसतात, त्यामुळे त्यांना ते मराठीमध्ये स्वतःला मिनिंगच लावता येत नाही वाक्यांचा, आणि म्हणून मग त्यांना इंग्रजीचा अर्थ समजत नाही, भलेही त्यांना बऱ्यापैकी शब्दपाठ असतील तरी सुद्धा. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी लक्षात घ्या, याच पद्धतीनं मुलांना शिकवा. मोठी मुलं जी असतील ती पण याच पद्धतीनं प्रिपेअर करा. तर या पहा मग काय होईल, सी इज टायर्ड, ती थकली आहे, इट इज टायर्ड, तो थकला आहे, ती थकली आहे, ते थकले आहे, म्हणजे तो ती ते असे तीन अर्थ असतात, योग्य तो घेऊ शकतो आपण. सो तो थकला आहे. राम इज टायर्ड, राम थकला आहे. मी तोंडी सांगते, लिहायला वेळ जाईल, तुम्ही मात्र नक्की लिहा. पालकांनी मुलांकडनं हे सर्व सेंटेन्सेस लिहून घ्यावे. राम इज टायर्ड, राम थकला आहे. सीता इज टायर्ड, सीता थकली आहे. अ कॅट इज टायर्ड, कॅट पण खूप थकलेली आहे. सी वॉज प्लेइंग अँड दॅट्स वाय सी इज टायर्ड नाउ. ओके, सो कॅट इज टायर्ड. आता बघा इथे वी आर टायर्ड, आम्ही थकलो आहोत. सो हे सर्व प्रॅक्टिस होते. एक तर ॲमेझॉन कुठे वापरायचं आणि प्रत्येक शब्दांचे अर्थ मुलांना मराठीत लावता येतात. वी यू दे सारखे अर्थ मुलांना पक्के होतात. आम्ही थकलो आहोत, तुम्ही थकले आहात, ते थकले आहे, दे आर टायर्ड, ते थकले आहे. राम अँड सीता आर टायर्ड, राम आणि सीता थकले आहेत. द कॅट्स आर टायर्ड, त्या मांजरी थकल्या आहेत. सो अशा पद्धतीनं बघा, थकणे या एका शब्दांपासून आपण वाक्य बघा किती बनवले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके, सो मी एकाच शब्दावरून, टायर्ड ह्या एका शब्दावरून आपण इथे 13 सेंटेन्सेस बनवलेले आहे. ओके, सो आता अशाच पद्धतीनं आता तुम्ही म्हणाल, मॅडम मग कोणते वाक्य घ्यावेत, कसे घ्यावेत, कसे वाक्य बनवू शकतो, 1000 सेंटेन्सेस कशा पद्धतीनं होतील? तर लक्षात घ्या, ॲमेझॉनचे जे वाक्य आहे ते वाक्य बनवण्यासाठी आपण जे वेगवेगळे शब्द वापरत असतो, तर बघा ते एक तर आपण व्यवसाय सांगू शकतो, ठीक आहे, आपल्या एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय आपण सांगू शकतो. जसं की बघा, व्यवसाय सांगायचा असेल तर सपोज मी म्हणते की आय एम अ फार्मर, आय एम अ टीचर. ओके, मी एक टीचर आहे. सो मग वाक्य कसं येईल, मी व्यवसाय सांगितला इथं, मग व्यवसाय तुम्ही वेगवेगळे सांगू शकता ना. बघा मी जर म्हणाले आय एम अ टीचर, तर मी शिक्षक आहे, वाक्य बघा किती होतील, यू आर अ टीचर, तू एक शिक्षक आहेस. ही इज अ टीचर, तो एक शिक्षक आहे. सी इज अ टीचर, ती एक शिक्षिका आहे. इट इज अ टीचर, तो एक शिक्षक आहे. एखादा ॲनिमल असेल, तो ऍक्ट करत असेल, तर आपण म्हणू शकतो की इट इज अ टीचर. राम इज अ टीचर, राम टीचर आहे. आणि अशाच प्रकारे आता इथं जर वी पासून वापरायचं असेल तर बघा कसा बदल होतो, वी आर टीचर्स. इथे मुलांना नीट समजावून सांगायचंय, सर्वांनी नीट समजून घ्यायचं आहे. अनेकवचनी शब्द जेव्हा येतात त्याच्या पुढे जर आपण नाउन फॉर्म घेत असतो तर तो अनेकवचनी घ्यावा लागतो, त्यामुळे टीचर न लिहिता टीचर्स लिहावं लागेल. इथे पण यू आर टीचर्स, दे आर टीचर्स, इथे मुलांना अर्थ सांगा आणि त्यांना ते लिहायला लावा. यू आर टीचर्स, तुम्ही शिक्षक आहात. दे आर टीचर्स, ते शिक्षक आहेत. राम अँड सीता आर टीचर्स, राम आणि सीता शिक्षक आहेत. द कॅट्स आर टीचर्स, कॅट्स ऑल्सो आर ऍक्टिंग. ओके, सपोज इन अ ड्रामा द कॅट्स आर ऍक्टिंग, म्हणू शकता द कॅट्स आर टीचर्स. बघा सी देअर, द कॅट्स आर टीचर्स, बघा कॅट्स टीचर्स आहेत. सो अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे वाक्य जे आहेत ते व्यवसाय, आता टीचर हा एकच व्यवसाय असणार आहे का? सो बघा, पहिले 13 वाक्य झाले, नंतर हे अजून टीचरचे 13 वाक्य झाले, सो इथेच 26 झालेले आहेत. सो आता व्यवसाय जे आहे तर तुम्ही टीचर घेतलेला आहे, राईट? सो टीचरच्या ऐवजी तुम्ही फार्मर घेऊ शकणार आहात. तुम्ही कितीतरी व्यवसाय घेऊ शकणार आहात. टीचरच्या ऐवजी तुम्ही फार्मर लिहा, डॉक्टर लिहा, इंजिनियर लिहा, सेलर लिहा, बिझनेसमन लिहा, आहे की नाही? सो मेनी प्रोफेशन्स आर देअर. इंजिनियर लिहू शकता. सो अशा पद्धतीनं तुम्ही प्रोफेशन वेगवेगळे लिहा, डॉक्टर, टीचर, फार्मर, ॲडव्होकेट. ओके, सो या पद्धतीनं वेगवेगळे जर लिहिले तुम्ही तर बघा प्रत्येकाचे 13 13 वाक्य होतील.
फार्मर, पुन्हा फार्मरचे 13 वाक्य करा. पुन्हा डॉक्टर घेतलं समजा तुम्ही, तर आय एम अ डॉक्टर, यू आर अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, सी इज अ डॉक्टर, डॉक्टरचे 13 वाक्य करा. सो अशा पद्धतीनं तुम्ही जेवढे प्रोफेशन निवडू शकता तेवढे तुम्हाला निवडायचे आहेत. सो त्यानुसार म्हणजे तुम्ही प्रोफेशनचे असे अनेक वाक्य लिहू शकता. म्हणून म्हटलं मी 1000+ सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. आणि स्टुडंट काय होतं माहिती का, बऱ्याच जणांना असंही वाटू शकतं की हे खूप सोपा भाग झाला ना मॅम, पण हा सोपा नाही, दिस इज द बेस, हा बेस आहे. त्यामुळे तुम्हाला हे जितकं छान पक्क कराल तुम्ही, आजचा व्हिडिओ म्हणून मी म्हटलं की लाईफ टाईम इम्पॉर्टंट असणार आहे हा. विद्यार्थ्यांना काही जणांना सोपा वाटतो परंतु त्यांच्या मिस्टेक होतात, आणि हा बेस पक्का झाला की याच्या नंतरचे जे सेंटेन्सेस आहेत जे की तुम्हाला टेन्सवर आधारित असणार आहेत, तर तेही कसे बनवायचे तेही चुटकीसरशी हे मी तुम्हाला नक्की सांगेल. विदाउट एनी रट्टिफिकेशन, विदाउट कुठल्याही प्रकारचा रट्टा न मारता सगळं टेन्स मी तुम्हाला शिकवेल. आणि प्रत्येक वाक्य, कसल्याही प्रकारचं वाक्य तुम्ही कुठलंही रट्टिफाय न करता बनवू शकणार आहात. फक्त तुम्हाला व्हिडिओ नीट पाहायचा आहे, आणि मी व्हिडिओ जेवढी प्रॅक्टिस सांगितलेली आहे तेवढी यू हॅव टू राईट इट. एक नोटबुक करा, त्या नोटबुकमध्ये हे सर्व सेंटेन्सेस लिहून काढा, कारण आजपासून मी तुम्हाला हे वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे बनवायला सांगणार आहे. सो तुमच्या लक्षात आलं असेल की 13 13 13, बघा टीचर 13, फार्मर टीचर, डॉक्टर, इंजिनियर, अशा प्रकारचे जर तुम्ही प्रोफेशन्स घेतलेले असतील तर तुम्ही अगदी साधं मिल्कमन घेऊ शकता, ठीक आहे, एखादा सेलर घ्या तुम्ही, बिझनेसमॅन घेऊ शकता, राईट. अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळे अगदी प्लंबर वगैरे पण तुम्ही घेऊ शकता. सो असे तुम्ही 10 जर घेतले तर बघा इथे 13 13 13 म्हणजे 130 वाक्य हे तुम्हाला फक्त प्रोफेशनचे होणार आहेत, तुमचे फक्त प्रोफेशनचे. प्रत्येकासाठी कसे वाक्य, एवढे सगळे सब्जेक्ट कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगितले, अर्थ पण तुम्हाला कसे करायचे हे तुम्हाला समजलं असेल. सो या पद्धतीनं हे वाक्य जरूर बनवा. जितके वाक्य बनवणं झालेले आहे तेवढे वाक्य, तुम्ही किती वाक्य बनवलेत मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा की यस मॅडम मी ट्राय केलेत. पहिले व्हिडिओ पहा, नीट समजून घ्या, अजून बराचसा भाग आपल्याला पाहायचा आहे, कारण फक्त काही व्यवसाय सांगत नसतात अमेझॉनने. अमेझॉनच्या सहाय्याने आपण खूप सारे वाक्य बनवू शकतो. तर आता आपण नेक्स्ट बघूया की अजून आपण काय सांगू शकतो. बघा विशेषतः आपण नातं सांगू शकतो, रिलेशन. आपल्याला जर रिलेशन सांगायचं असेल तर आपण रिलेशन कशा पद्धतीनं सांगू शकतो ते पहा. मी तुम्हाला दाखवते इथे की रिलेशन कशा पद्धतीनं आपण सांगू शकतो. सो सपोज वाक्य आहे, सपोज वाक्य आहे की आय एम पासून आपल्याला वाक्य लिहायचे आहे. सपोज फ्रेंड, फ्रेंड अ काइंड ऑफ रिलेशन, ओके, आय एम अ फ्रेंड किंवा आय एम फ्रेंड ऑफ, कुणाची फ्रेंड आहे ते तुम्ही लिहा, आय एम फ्रेंड, ठीक आहे, आय एम अ फ्रेंड, आय एम अ फ्रेंड ऑफ, कुणाची फ्रेंड आहे ते लिहा, आय एम फ्रेंड ऑफ मीना, ठीक आहे. किंवा जस्ट तुम्ही लिहू शकता अजून सोपं म्हटलं तर की आय एम अ सिस्टर, मी एक बहीण आहे, आहे ना मी एक बहीण, सो आय एम अ सिस्टर. फक्त आपल्याला सिस्टर ब्रदर घेत असताना आपल्याला ही सी जेव्हा आपण शब्द घेत असतो त्यावेळेस आपल्याला मुलांना नीट समजावून सांगावं लागतं की ही म्हणजे तो आहे, तर यासाठी आपण तो साठी सिस्टर शब्द नाही वापरू शकत. इथे म्हणू शकतो आपण यू आर अ सिस्टर, ऑफकोर्स यू आर अ सिस्टर, अरे तू तर एक सिस्टर आहेस ना, तू असं कसं बोलू शकते, सो यू आर अ सिस्टर. आता इथं ही इज अ सिस्टर आपण नाही म्हणू शकत कारण ही म्हणजे तो. इथे मात्र मुलांना बदल करायला सांगा, समजावून द्या ही इज अ ब्रदर, ओके. असं कॅटसाठी वगैरे तुम्ही हे वाक्य लिहू शकता. सो थोडेफार असे चेंजेस जर असतील शब्दांच्या अर्थानुसार तर ते आपण करू शकत असतो. सो अशा पद्धतीनं आपण जर समजा आपल्याला जर सांगायचं असेल की आय एम हर सिस्टर, मी तिची बहीण आहे, अशा पद्धतीनं मी तिची बहीण आहे म्हणून मी सांगू शकेल. समजा तो सांगत असेल तर तो काय म्हणेल, आय एम हर ब्रदर, तो सांगतोय तो काय म्हणेल, आय एम हर ब्रदर, मी तिचा भाऊ आहे. सो अशा पद्धतीनं मुलांना नातं रिलेशन सांगण्यासाठी हे वाक्य जे आहे तर ते तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर बघा
एज सांगण्यासाठी, वय सांगण्यासाठी सुद्धा आपण या वाक्यांचा उपयोग करू शकत असतो. बघा, आपण 13-13 हेच 130 केले होते. नातो, नाते कितीतरी प्रकारचे आहे. सिस्टर, ब्रदर, फादर, मदर, आहे ना. ही इज माय फादर, सी इज माय मदर, अशा प्रकारचे खूप सारे वाक्य आपल्याला बनवता येतील. सो नात्यांचे सुद्धा अशाच प्रकारे 100+ वाक्य तुम्ही सहज बनवू शकणार आहात. आता वय, वय सांगण्यासाठी सुद्धा आपण या प्रकारच्या वाक्यांचा उपयोग करू शकत असतो. जसं की बघा, आय एम 10 इयर्स ओल्ड. सपोज तुम्हाला सांगायचं आहे की माझं वय, माझं नाही, सपोज कोणीतरी 10 इयर्सचे आहे, तर सो काय म्हणेल, आय एम 10 इयर्स ओल्ड. आय एम 10 इयर्स ओल्ड. हे वाक्य आपण थोडस आयच्या ऐवजी माय एज इज 10 इयर्स असंही करू शकत असतो, पण ते मुलांना इथं नका सांगू. आय एम 10 इयर्स ओल्ड, यू आर 10 इयर्स ओल्ड. सेम जर मुलांना सांगितलं, तर लहान जर असतील, फर्स्ट सेकंड ग्रेडचे असतील, तर त्यांना ते खूप इझी जाईल. त्यामुळे सेम सेंटेन्सेस लिहा. सुरुवातीला प्रॅक्टिस करताना तर मी नेहमी इन्सिस्ट करत असते की पालकांनी सुद्धा सेमच द्यावं. प्रत्येक वेळेस वेगळं होईल असं देऊ पण नाही. जसं मी आता सिस्टर ब्रदर घेतलं, हे एकदम लहान मुलांना घेऊ नका, कारण त्यांना ते नाही समजणार आहे. पण माझा हा जो व्हिडिओ आहे तो इट इज फॉर द क्लास ऑर ग्रेड 1 टू 12, आहे ना, 1 टू 12 साठी आहे हा. त्यामुळे वेगवेगळ्या पाल्यांनी आपापल्या मुलांना त्या त्या लेवलनुसार ते वाक्य द्यायचे आहे. आणि जर समजा 8वी 9वी 10वीचे मुलं असतील, ते तर कोणतंही वाक्य बनवू शकतात, त्यांनी बनवायला हवे. ओके, सो अशा पद्धतीनं एज लिहू शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं. हे एज लिहा, प्रत्येकाचं एज तुम्ही याच्यामध्ये वाक्यांमध्ये अर्थानुसार सांगू शकता. त्यानंतर बघा स्टुडंट्स, तुम्हाला विशेषतः ऍडजेक्टिव्ह म्हणजे गुण सांगण्यासाठी, आपल्याला जर गुण सांगायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आपण अशा प्रकारचे वाक्य वापरू शकत असतो. म्हणजे टू बी चे, एम इज आर चे वाक्य आपण करू शकतो. जसं की बघा, आय एम काइंड, मी दयाळू आहे. आय एम व्हेरी काइंड, आहे ना. आणि खरंच आहे, नाही तर क्लासेस फीस देऊन कोचिंग क्लासेस घेतले असते किंवा ऑनलाईन क्लासेस घेतले असते, परंतु माझा जे भरपूर सारं मटेरियल आहे यूट्यूबवर, तर ते इतकं इन डिटेल आहे. खूप जण इतर जे यूट्यूबर असतात तर ते दाखवत सुद्धा नाहीत की ते ऍक्च्युअल काय शिकवत असतात, परंतु मी प्रत्येक पॉइंट बारकाईनं सांगत असते, कारण यामध्ये हेतू पैसा कमवणे हा अजिबात नाही. तर त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी घरी बसून शिक्षण घेऊ शकतात, जे विद्यार्थी कोचिंग क्लासपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावं हा उद्देश आहे. त्यामुळे माझा वेळ सर्वात मौल्यवान असलेली गोष्ट, वेळ तो देऊन सुद्धा मी तुमच्यासाठी काम करते. त्यामुळे याचा जरूर फायदा घ्या, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण दिस इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल अँड व्हेरी बेसिक. ओके, सो बघा, अशा पद्धतीनं मग आपण हे वाक्य लिहिणार आहोत गुण दाखवण्यासाठी. आय एम काइंड, सो यू आर काइंड. जसं मी सांगितलं की एकच घ्या, एकच शब्द घ्या, त्यापासून मुलांना वाक्य लिहायला लावा. मग तुम्ही गुणासाठीचे वाक्य, तुम्ही जर इथं काइंड शब्द घेतलेला आहे, तर तुम्ही वेगवेगळे शब्द घेऊ शकता. तुमचे गुण वेगवेगळे घ्या, क्लेवर घ्या, डल घ्या, साईज घेऊ शकता तुम्ही, बिग घ्या, इट इज बिग, आहे ना. सो अशा पद्धतीनं साईज स्मॉल किंवा बिग अशी साईजही आपण या पद्धतीनं सांगू शकतो. ऍडजेक्टिव्ह, तर देर आर सो मेनी ऍडजेक्टिव्ह आर देअर. कलर घेऊ शकता तुम्ही, तसं कलर्ससाठी वेगवेगळे वाक्य वापरू शकता. जसे मी हे ऍडजेक्टिव्ह घेतलेले आहे की जे विशेष असा गुण त्या व्यक्तीबद्दल सांगतात, तर असे व्यक्तिवाचक जे ऍडजेक्टिव्ह आहे, तर काइंड आहे, रिच आहे, पुअर आहे, त्यानंतर क्रुएल आहे, तर हे असे घेऊ शकता तुम्ही. किंवा सॅड, अशा प्रकारचे त्यांची फिलिंग दाखवणारे जे ऍडजेक्टिव्ह असतात, की आय एम व्हेरी सॅड, मी खूप दुःखी आहे आत्ता, किंवा आय एम व्हेरी हॅप्पी नाव, मी आत्ता खूप आनंदी आहे. आय एम हॅप्पी, यू आर हॅप्पी, ही इज हॅप्पी, सी इज हॅप्पी, अशा प्रकारे तुम्ही हे सर्व वाक्य बनवू शकता. सो त्याचबरोबर स्टुडंट, आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, दॅट इज अबाउट प्लेस, ठिकाण. आपण कुठे आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा एमिझारचा वापर होत असतो. सो अशा पद्धतीनं ठिकाण दाखवण्यासाठी, फॉर एक्झाम्पल, आय एम इन द रूम. आत्ता मी इथे रूम मध्ये आहे, आत्ता मी इथे हॉल मध्ये आहे. सो आय एम इन द रूम. आता
आता रूम घेऊनच सगळे वाक्य करायचे आहेत. यू आर इन द रूम, ही इज इन द रूम, सी इज इन द रूम, या पद्धतीनं सगळेच. वी आर इन द रूम, यू आर इन द रूम, दे आर इन द रूम, या पद्धतीनं. सो आता इन द रूम हे एक प्लेस झालं. रूमच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्लेस नेम्स घेऊ शकता. ठीक आहे, तुम्ही हॉल घ्या, तुम्ही किचन शब्द घेऊ शकता, प्लेस नेम आहे त्यामुळे तुम्ही गार्डन घेऊ शकता, टेम्पल घेऊ शकता, मार्केट घेऊ शकता. सो देर आर सो मेनी प्लेसेस नेम. कॉलेज, स्कूल हे पण प्लेस नेम्स आहेत. सो यावरचे तुम्ही भरपूर सारे वाक्य मुलांकडनं करून घेऊ शकता. जसं की आय एम इन द मार्केट, समजा मी मार्केटमध्ये आहे. आय एम इन द मार्केट, मी मार्केटमध्ये आहे. तू मार्केटमध्ये आहेस, यू आर इन द मार्केट. तो मार्केटमध्ये आहे, ही इज इन द मार्केट. आता जर लहान मुलं असतील तर त्यांना हा इन द रूम शब्द लिहून द्यायचा पहिल्या वाक्यात, आणि मग त्यांना सांगायचं की चला बाकीचे सर्व वाक्य तुम्ही बनवा बरं, आणि त्याचे मराठी अर्थ पण लिहून काढा, आणि मग तुम्ही ते वाक्य चेक करा. विशेषत मराठीतले अर्थ जे असतात ते मुलांचे चुकतात. मग हे वाक्य मात्र वाटल्यास हे वाक्य सुद्धा त्यांना मराठीत लिहून घ्या. आय एम इन द रूम म्हणजे मी खोलीमध्ये आहे. मग ते बाकीचे अर्थ जे आहेत ते सगळे करतील. सो स्टुडंट बघा, तुम्हाला नक्कीच पटलं असणार आहे की आजचा हा व्हिडिओ किती इम्पॉर्टंट आहे. सो शेअर इट, तुम्हाला जितका शेअर करता येईल तेवढा हा शेअर करायचा आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ मी तोंडी सांगितला आहे भरपूर, पण तुम्ही तो जशाच तसा लिहून काढा. इट्स अ रिक्वेस्ट, रिक्वेस्ट समजा. परंतु हा जर बेस तुमचा पक्का झाला तर मी गॅरंटीनं सांगते की तुम्ही इंग्रजीतलं कोणतंही वाक्य नक्की लिहू शकणार आहात. कारण हा बेस पक्का झाला की याच्या पुढचे जे मी वाक्य सांगणार आहे तेही तुम्हाला सहज समजतील. पण हा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला तुम्ही, तर कदाचित तुम्हाला पुढचं नाही समजणार. त्यामुळे हा व्हिडिओ जरूर पहा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. फर्स्टचा स्टुडंट असू दे, सेकंडचा, मीडियम कोणतंही असू द्या, इंग्लिश असू द्या, मराठी मीडियम असू द्या, सेमी असू द्या, सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व त्या लोकांसाठी ज्यांना इंग्रजी शिकायचं आहे आणि मुलांना शिकवायचं आहे. सो बेस पक्का करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर जरूर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही किती वाक्य बनवू शकलात ते वाक्य झाल्याच्या नंतर पुन्हा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून सांगा की मॅडम मी 200 वाक्य बनवलेत, मॅडम मी 500 वाक्य बनवलेत, मॅडम मी 1000 वाक्य बनवू शकलो, मी मराठीत पण केलेत, मी इंग्लिशमध्ये पण केलेत. सो नक्की मला कळवा, की तुम्ही पालकांनी पण कळवा की आमच्या मुलांनी किती वाक्य बनवू शकलेले आहेत. PDF जर हवा असेल याचा, किंवा हे एवढे वाक्य जर तुम्हाला बनवून हवे असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा की मॅडम सर्व वाक्य तुम्ही एकदा लिहून पाठवा, तर मी त्याच्यावर पण तुम्हाला व्हिडिओमध्ये जरूर पाठवायचा प्रयत्न करेल. PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू शकते, परंतु खूप जणांना ते पाहता येत नाही. आपले व्हिडिओ ग्रामीण भागातल्या मुलांशी संबंधित आहेत, त्यामुळे ते ॲटलिस्ट व्हिडिओतलं पाहून तरी स्क्रीनशॉट काढतात, पण त्यांना PDF कसा पाहावा वगैरे गोष्टी समजत नाहीत, त्यामुळे मी ते टाकायचं टाळते. पण ठीक आहे, इथून पुढे ते पण करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओत पण टाकेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा की मॅडम हे सर्व वाक्य जे 1001 वाक्य होतात तर त्याचे ॲटलिस्ट काही वाक्य आम्हाला लिहून पाठवा, तर मी मराठीमध्ये तुम्हाला तेही लिहून पाठवेल. व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे, लाईक नक्की केलं असेल. नसेल केलं तर लाईक जरूर करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.